दुसरा पार्ट बघणार आहोत। त्याच्यात पहिल्या पार्ट मध्ये आपण चार पॅसेजचे उत्तर बघितलेले आहेत। आज आपण पाचवा पॅसेज जो आहे ते तिथून स्टार्ट करणार। पाचव्या पॅसेज मध्ये काय म्हटलेले बघा। नाऊ शी वॉज फ्लाइंग ओव्हर द रिव्हर, शी लुक डाऊन, ओह इज दॅट अ काइट इन द रिव्हर, इट वॉज अ बोट, शी टर्न द हँडल टुवर्ड्स द विलेज, शी सॉ हर स्कूल, ओ नो देअर आर सो मेनी लिव्ज ऑफ ट्रीज ऑन द रूफ, आय विल क्लीन देम टुमारो शी थॉट। आता ती सायकल घेऊन ज्यावेळेस रिव्हर फ्रंट पर्यंत पोहोचली होती आणि नदीच्या वरती ज्यावेळेस तिची सायकल चालत होती तर ती काय म्हणते की नाव शी वॉज फ्लाइंग, आता ती उडत आहे ओव्हर द रिव्हर, कशावरती नदीच्या वरती ती उडत होती। शी लुक डाऊन आणि त्या वरतून ज्यावेळेस खाली बघते, ओ इज दॅट काइट इन द रिव्हर, आणि तिला नदीमध्ये एक पतंग दिसत, इट वॉज अ बोट, पण तो पतंग नाही तर काय आहे, बोट आहे नदीमध्ये चालणारी। शी टर्न द हँडल टुवर्ड्स द विलेज आणि ती काय करते, आपला हँडल जो आहे सायकलचा तो गावाकडे पुन्हा वळविते। शी सॉ हर स्कूल आणि गावाकडे येताना तिच्या शाळेकडे तिचं लक्ष जातं। ओ नो देअर आर सो मेनी लिव्ज ऑफ ट्रीज ऑन द रूफ, आणि तिकडे लक्ष गेल्यानंतर ती बघते की शाळेच्या वरती खूप सारे झाडांची पानं पडलेली आहेत छतावरती। आय विल क्लीन देम टुमारो, आणि ते मी काय करणार, उद्या स्वच्छ करणार असं ती विचार करते। ठीक आहे, पुढे काय म्हटलेले आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। ह्या पॅसेजच्या आधारे आपल्याला आता खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। ओके, पुढे बघू। प्रश्न पहिला काय आहे, व्हॉट डीड तेजस्विनी सी इन द रिव्हर, तेजस्विनीने नदीमध्ये काय बघितले, तर त्याचं उत्तर आहे तेजस्विनी सॉ अ बोट इन द रिव्हर। तेजस्विनीने नदीमध्ये काय बघितलं होतं, तर बोट बघितली होती। सेकंड क्वेश्चन इज व्हॉट डीड तेजस्विनी सी इन हर स्कूल, तेजस्विनी रिटर्न जाताना आपल्या शाळेवरती काय बघते, तेजस्विनी सॉ मेनी लिव्ज ऑफ ट्रीज ऑन द रूफ ऑफ हर स्कूल, म्हणजे की त्या ठिकाणी ती जेव्हा परत जात होती तर शाळेच्या वरती खूप सारे झाडांचे पानं पडलेली होती। कळालं, पुढे बघूया। पुढचा प्रश्न काय, व्हॉट डीड तेजस्विनी डिसाईड, तेजस्विनीने काय ठरवले, काय विचार केला, तेजस्विनी डिसाईड टू क्लीन द स्कूल रूफ टुमारो, मग उद्या येताना मी काय करेल, शाळेवरची जी झाडांची पाने पडलेली आहेत ते झाडांची पानं मी काय करणार, क्लीन करणार, स्वच्छ करणार असं तेजस्विनी म्हणते। आन्सर द फॉलोइंग सिलेक्ट क्वेश्चन सिलेक्टिंग द करेक्ट ऑप्शन अँड राईट ए बी सी ऑर डी इन द ब्रॅकेट, म्हणजे योग्य पर्याय निवडून चौकटीमध्ये लिहा असं याचा अर्थ होतो। पुढचे प्रश्न बघूया आपण। पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, व्हॉट डीड तेजस्विनी सी इन द रिव्हर, तेजस्विनीने नदीमध्ये काय बघितलं, सी तिने ऑप्शन बी बोट हे उत्तर त्याचं बरोबर येते, नदीमध्ये तिला काय दिसली, बोट दिसली होती। सेकंड क्वेश्चन, व्हॉट डीड तेजस्विनी सी इन द विलेज, तेजस्विनीने गावाकडे येताना काय बघितले, अ स्कूल, ए उत्तर त्याचं उत्तर बरोबर आहे। वेअर वेअर द लिव्ज, पाने कुठे पडलेली होती, रूप ऑफ हर स्कूल, ऑप्शन डी इज राईट आन्सर, म्हणजे शाळेच्या छतावरती पाने पडलेली होती। क्लिअर, पुढे सहावा पॅसेज आपण बघू। नाव सी वॉज ओव्हर द फार्म, आता ती कुठे होती, शेताच्या वरती मैदानांवरती। ग्रीन फील्ड्स सी वॉज एन्जॉईंग द ब्युटिफुल व्ह्यू अँड देन सी नोटिस अ फ्लॉक ऑफ बर्ड्स ऑन हर वे, आता ती शाळेच्या
शेताच्या वरती मैदानांवरती ज्यावेळेस सायकल चालवत होती तिला ज्यावेळेस ती खाली बघत होती तर तिला खूप सुंदरसं असं हिरवं मैदान दिसत होतं आणि त्या सुंदर दृश्याचं ते काय करत होती आनंद घेत होती. तेवढ्यात तिला अचानक समोरून पक्ष्यांचा थवा येताना दिसले आणि तिच्या रस्त्यावर असल्या कारणाने शी अप्लाइड द ब्रेक्स ती काय करते ब्रेक लावते सायकलचे ब्रेक लावते. द फॅन स्टॉप्ड अँड द बाईक स्टार्टेड कमिंग डाऊन. फॅन काय होतं बंद होतं आणि जी तिची सायकल आहे ती खाली यायला सुरुवात होते. तेजस्विनी क्लोज हर आईज अँड हेल्ड द हँडल टाईटली. आणि खाली येताना ज्यावेळेस तिची सायकल तिला जाणवते ती काय करते डोळे बंद करून घेते आणि हँडल जी आहे सायकलची ती जोरात पकडून घेते घट्ट पकडते. बट विद इन अ सेकंड धडाम आणि काहीच सेकंदामध्ये धडाम असा आवाज येतो. सी कॅरीड आउट ओ मा आणि ती कशी ओरडते ओ मा असं तिच्या तोंडातून शब्द निघतो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन पुढे काय म्हटलेले आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या पॅसेजच्या आधारे. वेअर वॉज तेजस्विनी फ्लाइंग आता तेजस्विनी कुठे उडत होती तर ती फार्म्स अँड फील्ड्स. तेजस्विनी वॉज ओव्हर द फार्म्स अँड फील्ड्स शेतांच्या वरती आणि मैदानाच्या वरती सायकलने उडत होती. व्हॉट डिड तेजस्विनी नोटीस तेजस्विनीचं लक्ष कुठे जातं. तेजस्विनी नोटीस अ फ्लॉक ऑफ बर्ड्स ऑन हर वे तिचं लक्ष कुठे जातं की तिच्या मार्गाने पक्ष्यांचा थवा येत आहे. व्हॉट डिड तेजस्विनी डू आणि ते बघितल्यानंतर तेजस्विनी काय करते तेजस्विनी अप्लाइड द ब्रेक्स लगेच ती काय करते ब्रेक लावते. व्हॉट हॅपन वन वेन तेजस्विनी अप्लाइड द ब्रेक्स तेजस्विनी जेव्हा ब्रेक लावते तेव्हा काय होते तर बघा वेन तेजस्विनी अप्लाइड द ब्रेक्स द फॅन स्टॉप अँड द बाईक स्टार्टेड कमिंग डाऊन. ब्रेक लावल्यानंतर काय होतं तो सायकलचा जो फॅन आहे तो बंद होतो आणि तेजस्विनीची सायकल काय होते खाली यायला लागते. व्हॉट डीड तेजस्विनी डू वेन द बाईक स्टार्टेड कमिंग डाऊन तेजस्विनी काय करते जेव्हा तिची सायकल बाईक खाली येते तेव्हा तेजस्विनी बघा वेन द बाईक स्टार्टेड कमिंग डाऊन तेजस्विनी क्लोज हर आईज तिचे डोळे बंद करते अँड हेल्ड हँडल टाईटली हँडल काय करते एकदम घट्ट पकडून घेते. अशा पद्धतीने ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणार. पुढे आहे योग्य पर्याय निवडून चौकटीत विकल्प योग्य लिहा. बघा तेजस्विनी वॉज फ्लाइंग आता तेजस्विनी कुठे उडत होती ओव्हर द फार्म्स अँड फील्ड्स म्हणून याचं डी ऑप्शन बरोबर आहे. पुढे व्हॉट केम इन द तेजस्विनीज वे तेजस्विनीच्या रस्त्यात काय आले फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणून ऑप्शन सी हे राईट आहे. वेन तेजस्विनी अप्लाइड द ब्रेक्स जेव्हा तेजस्विनीने ब्रेक बंद केले तर काय झालं द फॅन स्टॉप पंखा बंद झाला म्हणून ऑप्शन सी राईट आन्सर आहे. ठीक आहे आता आपण सातवा पॅसेज बघूया. सातव्या पॅसेज मध्ये काय म्हटलेलं आहे शी ओपन हर आईज ऑन ओ माय गॉड इट वॉज अ ड्रीम जेव्हा ती डोळे उघडते आणि तिच्या लक्षात येते की हे काय होते स्वप्न होते. शी गॉट अप वॉश हर फेस अँड लुक इन टू द मिरर इट वॉज ड्रीम दिस टाइम बट इट विल नॉट बी अ ड्रीम फॉर एव्हर ती जेव्हा तोंड धुवून येते आणि म्हणते की चला मिरर मध्ये बघून बोलते की आत्तासाठी फक्त हे काय आहे स्वप्न आहे पण नेहमीसाठी काय हे स्वप्न राहणार नाही. शी प्रॉमिस्ड हर सेल्फ ती स्वतःशी काय करते प्रॉमिस करते की आय विल मेक अ बाईक लाईक दिस अँड फ्लाय ओव्हर माय विलेज ती काय प्रॉमिस करते की मी अशी सायकल बनवणार की जी सायकल उडेल आणि ती सायकल मी माझ्या गावावरती फिरवणार. शी स्माइल ऍट हर सेल्फ इन द मिरर आणि मिरर मध्ये बघून ती स्वतः हसत होती. अशा पद्धतीचा हा पॅसेज आहे. आता याची प्रश्नांची उत्तरे आपण बघूया.
आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट डीड तेजस्विनी रिअलाइज. तेजस्विनीने काय रिअलाइज केलं, तिला काय वाटलं. तेजस्विनी रिअलाइज दॅट इट वॉज अ ड्रीम. तिच्या लक्षात आलं की हे काय आहे, एक स्वप्न आहे. व्हॉट डीड तेजस्विनी प्रॉमिस हरसेल्फ. तेजस्विनी स्वतःशी काय प्रॉमिस करते, काय शपथ घेते. तेजस्विनी प्रॉमिस्ड हरसेल्फ टू मेक अ फ्लाइंग बाईक अँड फ्लाय ओव्हर द व्हिलेज. ती काय ठरवते की मी अशी एक बाईक बनवणार जी माझ्या गावाच्या वरतून काय होईल, उडेल. द फ्लाइंग बाईक वॉज अ ड्रीम, ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे जी बाईक फ्लाइंग उडणारी जी बाईक होती ती खरे होते की खोटे होते, तर ते स्वप्न होतं. हे खरं आहे की खोटं, तर ते स्वप्न होतं. म्हणून हे उत्तर काय आहे, ट्रू, म्हणजे खरे आहे. आता योग्य विकल्प निवडायचा आहे पुढे. द फ्लाइंग बाईक वॉज अ ड्रीम, म्हणून बी ऑप्शन राईट ऑप्शन आहे, बी. तेजस्विनी प्रॉमिस्ड हर सेल्फ डी मेक अ फ्लाइंग बायसायकल, याचं डी ऑप्शन राईट आहे. विच वर्ड इन द पॅरेग्राफ मीन अल्वेज. या पॅरेग्राफ म्हणून अल्वेज ला समानार्थी शब्द कोणता वापरला गेलेला आहे, तर फॉर एव्हर हा शब्द वापरला गेलेला आहे. म्हणून ए ऑप्शन राईट आहे. नक्कीच तुम्हाला हे पॅसेज कळाले असतील. आणि पुढचे जे काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण थर्ड पार्ट मध्ये बघणार. तुम्हाला या प्रश्नांची काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला प्रश्न विचारू शकतात. आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा लवकरात लवकर, त्याच्यासाठी आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे, म्हणजे आपले नोटिफिकेशन लगेच तुम्हाला वेळोवेळी येतील. आणि सोबतच लाईक शेअर करायला पण विसरू नका, की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जे स्वाध्यायपोथीमध्ये अडचणी येतात त्या अडचणींचं निराकरण आपण या ठिकाणी करत आहोत. सोबतच तुमचं मॅथसुद्धा आपण घेणार आहोत, गणिताचा विषयसुद्धा घेणार आहोत. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याच्या पुढच्या पिरियडला जे बाकीचे स्वाध्यायपोथीचे प्रश्न उरलेले आहेत ते प्रश्न आपण घेणार, सोबतच गणितसुद्धा घेणार. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.